मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांपैकी एक असलेल्या शांताबाई कुराडे या आता राहिल्या नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांची हत्या झाली होती. मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर परिसरातील विठ्ठलनगर मध्ये शांताबाई भाड्याच्या घरात राहत होत्या. 35 वर्षापासून त्या मुंबईच्या रस्त्यावर भीक मागत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीच्या निधनानंतर त्यांनी भीक मागून आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न केले. एवढेच नाही तर ती दर महिन्याला तिच्या वाशिम येथे मुलीच्या घरी भीक मागून 20 ते 30 हजार रुपये पाठवत असे. या पैशातून तिच्या मुलीने घर बांधले आणि 3 एकर जमीनही विकत घेतली. त्या प्लॉटमुळे आज शांताबाईची नातवंडे लाखोंची कमाई करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी शांताबाई कुराडे यांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घरात आढळून आला. मालाड पोलिसांनी खुनासह अनेक कलमांवे गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बैजू महादेव मुखिया याला अटक केली आहे. 45 वर्षीय आरोपी मुखिया पूर्वी या घरात भाड्याने राहत होता. भाडे न दिल्याने गेल्या महिन्यात घर मालकाने त्याला हाकलून दिले होते. एवढेच नाही तर घर मालकाने भाडे न दिल्याने त्याचे सामानही सोबत ठेवले होते. मृत महिलेची मुलगी आणि नातवंडांशी बोलल्यानंतर ही महिला 35 वर्षापूर्वी मुंबईत आल्याचे पोलिसांना समजले. त्यावेळी त्यांचे पती त्यांच्या गावात शेतीचे काम करत होते. ते त्यांनी नंतर विकले. कुराडे यांनी भीक मागून जमवलेल्या पैशातून त्यांच्या नातवाने 3 एकर जमीन विकत घेतली. आज त्या जमिनीवर कापूस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. कुराडे कधी कधी मुलीच्या घरी यायच्या आणि मग परत जायच्या. त्यांच्या सुनेचाही मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती मंदिरे मशिदी आणि दर्ग्याबाहेर भीक मागायची. भीक मागून जे काही कमावलं ते ती आपल्या मुली बँक खात्यात वळती करत असे. आपल्याकडील सुमारे 15 हजार रुपये चोरल्याचे आरोपी मुखियाने पोलिसांना सांगितले. कृष्णा लोटे, विदर्भ न्यूज, मुंबई.